घुमान इथे आजपासून सुरू होणाऱ्या 88व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात डॉक्टर सदानंद मोरे यांच्या अध्यक्ष भाषणाकडे सर्वांचं लक्ष लागलंय. समाजाला दिशा देण्याचं काम साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून होणं अपेक्षित असतं. प्रबोधनाची परंपरा असलेल्या घुमानमधून समाजाला आणि राज्यकर्त्यांना खडे बोल सुनावण्याचं धाडस डॉक्टर मोरे करतील का, हाच खरा सवाल आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं व्यासपीठ म्हणजे आहे एक परंपरा. याच व्यासपीठावरून साहित्यिकांनी आपली भूमिका मांडून समाजाला दिशा देण्याचा प्रयत्न केला. आणीबाणी दुर्गा भागवतांनी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरूनच सरकारच्या दडपशाहीचा साहित्यिकांकडून निर्भीड वर्तनाची अपेक्षा असते. कुठल्याही दबावाला न जुमानता साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरूनच समाज हितासाठी काही रोखठोक भूमिका घेणं अपेक्षित असतं. घुमान इथं होत असलेल्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी संत साहित्याचे गाढे अभ्यासक डॉक्टर सदानंद मोरे यांची निवड झाली आहे. संत तुकारामांच्या देहूचा वंश परंपरागत आलेला वारसा, पुरोगामी आणि प्रगतिशील विचारवंत अशी महाराष्ट्राला असलेली ओळख म्हणजे डॉक्टर सदानंद मोरे. आपल्या अध्यक्षीय भाषणात डॉक्टर मोरे काय भूमिका मांडतात ते पाहणं त्यामुळेच महत्वाचं ठरणार आहे. समाजातला संवाद टिकवण्यासाठी संत नामदेवांनी प्रयत्न केले, पण आता मात्र हा संवाद खुंटतो की काय असं वाटतंय. त्यामुळेच डॉक्टर मोरे आपल्या अध्यक्षीय भाषणात याविषयी बोलणार का? डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांचे मारेकरी कोण? त्यांना कधी पकडणार? गोविंद पानसरेंची हत्या कोणी केली? आरोपी मोकाट कसे? आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या दुरावस्थेला जबाबदार कोण? अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करणाऱ्यांना कसं रोखणार? दाभोलकरांची हत्या झाली, आरोपी अद्याप मोकाट आहेत. त्यापाठोपाठ गोविंद पानसरेंची हत्या झाली, आरोपी मोकाटच आहेत. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा असा संकोच होत असतानाच राज्यातील बळीराजाही संकटात सापडलाय, असे अनेक प्रश्न सध्या भेडसावत आहेत. साहित्य हे जगण्यापासून वेगळं राहू शकत नाही, त्यामुळेच 88व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून अध्यक्षीय भाषण करताना डॉक्टर सदानंद मोरेंनी रोखठोक भूमिका घ्यावी अशी अपेक्षा आहे. प्रकाश दांडगे, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.